नमस्कार, स्वागत तुमचे सगळ्यांचे. पहिले सुवातेर तुमकां सगळ्यांक इंडिपेंडन्स लिबरेशन डेच्यो खूब खूब परबीं. देश प्रगती करता आनी ताज्या वांगडा आमचें गोंय फुडें सरता. पण हें फुडें सरपाक जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जावं कसले प्रोजेक्ट फुडें सरता ताका लागता तो पॉलिटिकल वील पावर. आज आमच्या वांगडा आसा असोच एक फुडारी, गोंय राज्याचो मंत्री, दाबोळेचो आमदार सर मावीन गुदीन, जोय एक बरी पॉलिटिकल वील दवरता आनी तांची ती पॉलिटिकल व्यू जी आसा ती दिसता, म्हणजे बदल दिसता. सर, वेलकम. येस, नमस्कार. बरें सुवातेर तुमकां खूब खूब परबीं लिबरेशन डेच्यो. परबीं दिता आनी समेस्त गोंयकारांकूय मनूनीत परबीं दिता. 3 वर्सां आमकां भरता गोंयचें लिबरेशन जाल्यार. सुरवातेकूच हांव याद करतां जे सगळ्यांनी जे त्याग दिला आमचे फ्रिडम फायटर जे आमी म्हणटा तांकां लागून आज आमी एक स्वतंत्र गोवा आसा. गोंय आमचें आमकां इतली सुटका मेळोन इतली प्रगती जाला बिकॉज ऑफ द फ्रिडम वॉट वी एन्जॉय, हें आमकां कळपाक जाय. ताका लागून हांव पयलें तांकां सल्यूट करतां. ते तरी वयर आसात तरी आसता हांव तांकां सल्यूट करतां. आज हो जगसपाक तुमी पळयता, कालूच हेजें उद्घाटन जालां फेज 2 मान्य मुखेलमंत्री आशिल्ले हें उद्घाटन करपाक. हो दीस इज अ आयकॉनीक पार्क तुमी पळयता. एन दीस पार्क हॅज गॉट सो मेनी फेसेट्स. इट्स जस्ट नॉट अ वॉकिंग ट्रॅक ऑर अ जॉगर्स पार्क. एज आय टेक यू अराउंड यू विल कम टू नो. आत्ताच आमचे सुंदर जाग्यार हे फ्लॅग होयस्टींग जाले, जे एवरी इयर आज फॉर द 3rd इन सक्सेशन आमी हे फ्लॅग होयस्टींग करता. हांगा 63 वर्साक आमी भितर सरता तेन्ना खूब खुशीची गजाल, कित्याक इतले विकास जो गोंयान जाता, चड करून आमचो भाजप सरकार येयल्या नंतर, पयले बाब मनोहर पर्रीकर, तेच भाशेन आतां आमचे बाब डॉक्टर प्रमोद सावंत, तेजे खालार इतले प्रगती जाता. ही दिसता ती प्रगती, आमी बेश्टे उलयना, आमी करून दाखयता. हो आयकॉनीक पार्क हांव कित्याक म्हणटा, हेका जायते फेसेट्स आसा. भुरग्यां खातीर क्रॅश एक्टिविटी सेंटर आसा, फुडल्यान तूं पळयता ते सिनियर सिटिजना खातीर लायब्ररी म्हण नाका, सिनियर सिटिजना खातीर दुसऱ्यो सवलत्यो म्हण नाका, एक्टिविटी सेंटर ऑफ अ डिफरंट कायंड. फुडें वयता जाल्यार ओपन एअर जीम तुमकां दिसतलो, जे आमचे सगळे एज ग्रूप तिंगा ते एक्सरसायज करपाक शकता. भलायकी म्हळ्यार नंबर 1 प्रायोरिटी. अ फीट नेशन जे आमी आसपाक जाय, जे आमचे माननीय प्रधानमंत्री बाब नरेंद्र मोदी म्हणटा, अ फीट नेशन इज अ हेल्दी नेशन. टू बी हेल्दी यू नीड सच टायप ऑफ पार्क्स. आनी हें आमी आज हें पार्क उद्घाटन करून आतांच फ्लॅग होयस्टींग जालें. आमकां गर्व आसा की हे सरकारान खऱ्यांनी करून दाखयला, कितली प्रगती करून दाखयला. दोळ्या समोर दिसता 2 ब्रीज जुवारीचे, 3 ब्रीज मांडोवीचेर, 2 एअरपोर्ट, 2 रेल्वे, साऊथ वेस्टर्न रेल्वे आनी कोंकण रेल्वे, मोपा तसोच दाबोली एअरपोर्ट, नॅचरल पोर्ट. हें कितें दाखयता? गोंय इज एट द नेक्स्ट लेवल. गोवा इज रिचींग द नेक्स्ट लेवल. एन्ड सो इज दाबोलीम. दाबोलीम हांव म्हाजी तोखणाय करपाक सोदना. हांव सकाळी आतां भोंवतालो हांगा. होय, हांव हिंगा फकत तुका व्हरता. ही वॉकिंग ट्रॅक, हें लेटस्ट मेटिरियल, EPDM मेटिरियल. हे जे चल्ल्या तुका कळटा पळय, दिंबे बीन तुका मार बसपा ना, बिलकूल कांयच मार बसपा ना. हे चिंतून आमी घातला. ओल्ड ट्रॅकूय आसा, कोण हू वॉन्ट्स टू वॉक द ट्रेडिशनल पाथ, एन्ड दीस इज अ न्यू ट्रॅक, सॉफ्ट मेटिरियल, पांयां बिलकूल मार लागपा ना. हे कितें दाखयता? दॅट वी हॅव गिवन डीप थॉट टू दीस. आय वॉन्टेड टू मेक इट ट्रुली आयकॉनीक. मातशें फुडें गेल्यार तुका हांगा गजिबो दिसता, अशें 11 गजिबो आसा. मातशें कांसेर आयली तुका दिसता विसो घेवपाचो, असो आनी बस वेवस्थीतपणे. आतां द इवेंट विच टेक्स प्लेस इज अ 3rd इन सक्सेशन, विंटेज एन्ड क्लासीक कार रॅली. आतां हांव तुका आय वील टेक यू अराउंड रायट अप टील द दीस गाडयोय तुमकां फिल्म करपाक मेळटल्यो मूव केल्यार. यू वील वॉक दॅट वे एन्ड देन आय थिंक यू वील बी एबल टू सी द विंटेज कार्स एज वेल. हो पार्क तेजे बरोबर ह्यो गाडयो पार्कान, विंटेज इज समथींग वीच सिग्निफायज दॅट इवन ओल्ड इज गोल्ड, इवन इट एप्लायज टू द ह्युमन्स एज वेल. पीपल हू ग्रो ओल्ड, हू हॅव गॉट
मिन्स हू आर एजड दे आर रिजर्वेयर ऑफ नॉलेज तेंची तरी जाणवाय तेंची बुद्धी तेंचे एक्सपिरियन्स तरी आमच्या नेणट्या मेळ्ळे आमी खूप खूप बरे करपाक शकता सेम वे कार्स इवन दो दे आर ओल्ड दे आर मेंटेन दे आर इन रनिंग कंडिशन दॅट्स वाय दे हॅव कम हियर ड्रायव्हिंग राईट अप टिल द पार्क यू सी द रिस्पॉन्स दॅट इट इज जनरेटिंग अँड वी हॅड स्टार्टेड विथ द पार्टिसिपेशन 3 years back with hardly 30 cars. Today we have more than 90 cars. More than 90 cars, what does it signify? More than 90 cars, it signifies tremendous response from all over the country. Correct. And this is something which is really, I should say, iconic and something what is to be appreciated. And you can see all types of cars. I think I will lose count and actually forget to mention because what type of car it is because yeah. Every car is there which is truly vintage and which is truly classic sir you itle karta astana I mean like you have got jo tum jo ministries aha panchayat jao and wale tum gst council ache raha itke karta astana ashi barik sanin lokanche tumche je constituency je manish aha tancha khatir kaaji gyo tanchi kashe parvadta mhanje kashe chalta kashe thought process kaso number 1 mine is a hands on approach I believe in doing things myself avasan swatacho poleta ye parkan maka dista complete jata mhanle I think I must have made more than 100 trips to this park barik sanin polopa ani hav inga javadoch ravta lagi ravle karanan anek advantage I see that I deliver what I aim for what is conceived in my mind and ये सगळे हँड्स ऑन एप्रोच झाले ताड्यो मारपाक सुद्धा दोन हात लागतात तसे आय हॅव गॉट माय एंटायर टीम इवन वेन आय एम नॉट देअर एव्हरीथिंग थॉट प्रोसेस नो इवन वेन आय एम नॉट देअर वॉट आय वॉन्ट डन गेट्स डन थ्रू माय पीपल आय हॅव गॉट अ वंडरफुल टीम आय एम असिस्टेड बाय माय सन मॅकिनले हू इज द गायडिंग दो इज यंग ही इज आय कॉल हिम समटाईम दॅट गायडिंग फोर्स because he is able to mix with the people know what is the reality I get the feedback is the most important thing and then you turn into action then coming to my office in my constituency it is a very professionally run office I have got a team of almost 14 people working for me like portfolios I have divided the departments between them you look after this you look after this majhe constituency cabinet mhanle jata it is led by Marida Mehta ani in Panjim office I have got my OST Atul Nunis who looks after that tej bashin in the panchayats I got two panchayats I have got two dynamic sarpanches one is Kamla Prasad Yadav of Chikalim you look at the cars also you can see in the real sense what is the this I think we will go up there and come so basically I got two dynamic sarpanches one is Kamla Prasad Yadav as I said of Chikalim and Sankalp Mahale of Bogmalo similarly I also have two dynamic deputy sarpanches one is Ashwarya Korgaonkar she is also my mahila president she looks after all the mahilas in my constituency not only looking after the panchayat same way I have another deputy sarpanch who is also a lady Lauren Dikona so and also all the other members supporting them what it shows is basically that I have got a team which also delivers like me I have to only say what I want rest implementation is left to them म्हणून इतले काम जावपा शकता नी हांव एकटोच कितले तरी प्रयत्न केलो आणि हँड्स ऑन एप्रोच म्हणून स्वतः तरी येयलो ओके दे गेट स्पर्ड वेन आय कम दे डू थिंग्स मच फास्टर दे गेट इन्स्पिरेशनल गायडन्स बट ॲट द सेम टाईम वॉट इज मोस्ट नेसेसरी इज दॅट दे हॅव टू अल्टिमेटली डिलिव्हर इन द रियल सेन्स अँड दॅट इज वॉट दे डू यू कॅन सी द कार्स हाऊ मच रेस्पॉन्स अँड हाऊ फंटास्टिक इट इज टू हॅव सच कार्स in a park that too in a park in a joggers park this is supposed to be a park but I think this is turning to be some event of a different kind the fantastic level it is taking things to the next level correct as far as having a vintage car rally is concerned and I think this is something which augurs very well for things to be organized at the class level
This is what I believe in. Today, gone are the days when we can think only of being on top at the national level. Today, the whole world is a global village. What happens here impacts the rest of the world. It impacts something else, what happens elsewhere. And today we are reaching the level when I think truly, in the real sense, we have reached world standards. Like, I'll give you a simple example. This park, it has got greenery, it has got 6,500 trees. How are we going to water it? I need almost 80,000 liters every day to water this park. If I use the water to water the potable water which we normally get through government pipeline, what will happen is there will be no drinking water for the people. So I chose a novel way under Swachh Bharat Mission. I put up a wow plant. The wow plant is wealth out of waste. It is basically garbage treatment, sewage treatment plant, FSTP, fecal and sludge treatment plant, and STP, sewage treatment plant. Both these plants operate thanks to the Komdad of Chikwalim. These two projects happened because they gave me land, whether it was Raymond Carvalho, whether it was Mayan Salkar, whether it was Manuel Dias, whether it was Dr. Kaitan Mascarenhas. All these people helped me. Because I got land, I was able to deliver. Now, the water that is used here comes from sewage water. It is except for drinking, whether you wash your car, whether you use it for flushing, whether you water your plants, that water can be used. Titlo PWD che oilo load gelo, amka udik vyavasthit pade shippak melle. Self-sufficient park. It is a self-sustaining park. Self-sustaining. So this is the new thing which has been done, and I think that itself also is something being done for the first time. And that is what is taking the development to a next level. Sir, इतके करता असताना काल जेव्हा इनॉग्रेशन झाले त्यांना जे नेबरिंग जे आमदार असतात त्यांचं एक मनान त्यांना हे जाता की बाबा आमकाय जाय आमच्या नेबरान जाता आमचे पळून गेले आमच्या तालुक्यात जाता आणि आमचे कॉन्स्टिट्युशन जावपाक जाय. बेसिकली डेफिनेटली त्यांनी सांगला तसे तू आमचेर प्रेशर घालता आमकां लोक मारतले आम्ही तुम्ही कांयच करना पळय मोवेनान किदें केलां आपल्या दाबोली वाठारांत किदें किदें जालां. सो दॅट सॉर्ट ऑफ थिंग इज बाउंड टू हॅपन बट इट विल एट द सेम टायम स्पर देम टू सी दॅट समथिंग रियली नायस हॅपन्स इन देअर कॉन्स्टिट्युएंसी. इट इज लाईक अ हेल्दी वे ऑफ सेईंग इफ आय कॅन डू इट ही कॅन ऑल्सो डू इट इफ ही हॅज डन इट येस आय ऑल्सो वॉन्ट टू डू इट दॅट सॉर्ट ऑफ फिलिंग शूड कम अँड दॅट इज वॉट इज अल्टिमेटली going to spur Goa in a different way. The people working or at the helm of FS, they will be wanting to do things in a very different way, and that is what is going to ultimately count. See, today, gone are the days when you sit in your cushioned chair and then you try to dictate terms that taught them yellow. Today you are monitored on every step that you take. You are monitored on every developmental activity. And by the way, I want to tell you, this park, we have done it spending the least amount of money. In the first phase, we had spent some 6 crores. Now we have spent about 8 crores, hardly 8 crores, so 14 crores. Can you get such a vast expanse of a sheer marvel happening right in front of your eyes for such a less price? And we have done this so that we set an example to others. And I want to show you, this is the amphitheater where people can simply sit and watch. Yesterday there was an event, and I think it was deeply appreciated by everyone. And I have got people supporting me to the hilt. Come what may, they want to make things happen my way. I'll give you one simple example. We had given an expression of interest for running this park. Okay. Initially, you are bound to lose a lot of money. Right. And there were not many takers. One Bandodkar group was there. You can see him here. He did it out of passion, looking at my passion to see that this park works. And he said, I will somehow make it succeed. Even though I lose money, I don't know how long it will take to recover the money, but he said, I will do it for you. Because what my thing is, today, if it is at a certain world-class standard, you look at it from any angle, it is really a
sheer world class. And I think my vintage and classic car rally will be testimony to that, people watching it all over the country. We want that things should happen at a world class level, and that same level has to be maintained. Magi bare maintenance jaavpale taka lagon ami thode events kortale, thode funds amche raising jatle. And as I said, in this entire journey there is a team of mine which works in Panjim, which works with me here. I have Prasid Naik, also my under secretary, who has assisted me all throughout, and we do together things in such a manner that everything complements the other thing. So the real energy combination of synergies take place. And taka lagon maga dista ek sombeponi meta ani sagle jata event जेव्हा थंय जो कलाकार असता थंय आणि आम्ही ऑडियन्सांक बसता. आता तुम्ही थंय कलाकार आम्ही ऑडियन्स, तुम्ही कितकेय बरे केले न्ही, आमचे भितरले पांच जण तुमकां क्रिटिसायज करतले, तुमच्या कामाचे तो हे करतले, थोडे तोखणाय करतले, केना त्यांना कसे दिसता? हांव ते वयल्यान एक कॉम्प्लिमेंट म्हणून समजता, कित्याक हांव सदांच वेल ग्राउंडेड पर्सन. आय फील आय एम स्टील अ व्हेरी ऑर्डनरी मॉर्टल. हांव साधो मनीस तुज्या भाशेन व बाकीच्या भाशेन हिंगा म्हणलेले आसा की लोकांनी देवान सुद्धा सोडून ना टिका करीत रावले. नुवाबाई देवाचे कितली बोगलांडा गायली, आणि हांव खंयचो देव, हांव साधो मनीस, हांव धाकटो मनीस, आणि आय हॅव नॉट फॉगॉटन माय पास्ट. म्हाका लोकांनी वयर काढला म्हणून सात खेपे निवडून दिला, विश्वास आसा म्हणून म्हजे, आणि ताका लागून म्हाका कामूय करपाक सोंपेपण मेळटा. हांगा तुम्ही आमचे सरपंच येयल्ले आसा चिखलेचे, आणि त्यांच्या सगळ्यांचा म्हाका सहभाग मेळटा म्हण ते एक सोंपेपण मेळटा. अँड क्रिटिसिजम डोंट डिस्टर्ब मी. दे इवन दे हॅव गॉन टू द एक्सटेंट ऑफ ट्राईंग टू फ्रेम थिंग्स अगेन्स्ट मी, विच नेवर हॅव हॅपन. बट आय टेक इट इन माय स्ट्राईड, विच प्रूव्स दॅट रिअली यू हॅव रीच समथिंग समवे व्हेरी हाय ऑर अबाउट टू रीच इवन हायर. दॅट्स वाय दे आर ट्राईंग टू पुल यू डाऊन. अदर वाय वूड दे बी इंटरेस्टेड इन अ मोविन गुडिनो? मोविन गुडिनो खुं तरी किती बरे केला, बरे करीत आहात, आणि खुं तरी वयर सोदता म्हणून ते म्हाका ओडटा. न्हू एक इश्यू असो आहा गोयचो, म्हणजे जो म्हाका दिसता परत परत आम्ही ट्राय टू टॅकल इट पण अजून सॉर्ट आउट जायना, टॅक्सी इश्यू. ताजे कडे कशें पळयता? आज तुम्ही पळयल्यार कितल्या प्रमाणान बदल येला तोय तुम्ही पळयला आसतलो. पहिले टॅक्सी ॲप एक्सेप्ट करपाकूच रेडी नासले. आतां गोवा मायल्स म्हूण जो टॅक्सी ॲप हांवें एक टायमा बंद केल्लो तेंचेच आयकोन, पूण मागीर म्हाका कळ्ळें ॲप इज रिक्वायर्ड. मागीर आम्ही परत चालू केलो, आणि आता 50% ऑफ बिझनेस एट मोपा इज कंट्रोल बाय अ टॅक्सी ॲप कॉल्ड गोवा माईल. 30% ऑफ द बिझनेस एट दाबोलीम एअरपोर्ट इज कंट्रोल बाय देम. माय इश्यू इज नॉट दॅट दे शूड ओनली गो थ्रू गोवा माईल्स. हांवें त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे ओन ॲप काढा. माय एंडवर वील बी इन द नेक्स्ट वन इयर 100% सगळे टॅक्सीनी ॲपाचे वयच वचपाकूच पडटले. आय वील एन्श्युअर दॅट डे गो, बिकॉज आय वील गीव स्पेशल इन्सेंटिव्स. I will give them special tax concession to see that they feel compelled to go on the app. This is my aim. Ultimately, there should be data. Today, everything happens with the collection of data. How many taxis we have, from which route to which route, from which stand, kon hoita, kide korta, ya amka data aspade. It will serve not only taxi business itself, it will serve so many other purposes. My last kaay je account na, charges is one of the things. Jai te bapaiche rate laita. केन्ना 10,000 कोणाकडे 2,000 घेवपाक तिंगा घेता, आणि मागीर कोणाकडे 500,000 घेईल बगर ते कोणाक सोडीच ना. हिंगासून ही तिंगा सुद्धा वचपाक जाय जाल्यार 1,000 रुपया दिवपाक जाय. आणि एकदा ॲप असले म्हणून जायना. दुसरे हांव मुद्दाम सांगपाक सोदतां, आम्ही मीटर म्हण हाडलो. TTAG टुरिझम वेंट टू कोर्ट, कोर्टान आदेश दिलो. टुडे दे आर फ्लाउटिंग इट. वी आर ऑल्सो नॉट एबल टू मॉनिटर. वयल्यान टॉवल घालता, कितें तरी रिझन दिवन मीटर कोण यूजूच करना. देफो दे हॅव टू कम ऑन द ॲप. दे थिंक दे आर फुलिंग अस. वी कॅनॉट बी फूल्ड. गव्हर्नमेंट कॅनॉट बी फूल्ड. दे आर ओनली स्ट्रेंथनिंग द केस टू अल्टिमेटली गेट एव्हरीबडी ऑन बोर्ड टू कम ऑन द ॲप. दिस इज वॉट आय लुक एट इट. इवन इन अ ॲडवर्स सिच्युएशन आय नो हाव टू टेक द पॉझिटिव्ह. दे हॅव क्रिएटेड दिस ॲडवर्सिटी, दिस नेगेटिव्ह ॲटमॉस्फिअर, दॅट दे वील नॉट यूज द मीटर. आय वील सी दॅट दे अल्टिमेटली कम ऑन द ॲप. आणि एक तुमचे मुख्य खाते म्हणल्यार पंचायत, जे डेमोक्रेसीचं आम्ही म्हणतो का मूळ म्हणतो म्हणजे खाते. कारण आमचा देश म्हाका दोन्ही पोर्टफोलिओ आहात, ते तिनूय इनफॅक्ट.
ते लोकां लागतात ते पोर्टफोलिओ. पंचायत म्हणल्यार सारके ग्रासरूट लेवल खेड्यांनी 191 पंचायत आमकां म्हाका लागता. आनी तुवें पळयलां जाल्यार खूब खूब बदल येयल्लो आसा. आदी फंड सगळे परते वयताले युटिलायज जायनासतना, ते स्टेट गव्हर्मेंट फंड्स आसून दी, GIA फंड्स आसून दी, आनी सेम वे 15 फायनान्स कमिशन तेजे म्हणजे 14 फायनान्स कमिशनाचे सुद्दां पयशे युटिलायज नासतना आसले. आज स्थिती अशी जाला सगळे फंड रोखडे काबार जाता, फंड वयल्यान कमी. कित्याक टॅक्निकल सेल हांवें केला. पयलीं आमकां PWD कडेन वचपाक पडटालें, PWD कडेन वयता तेन्ना 6 महिने 1 वर्स फायल अटकून उरताली, एक एकदां फायल गायब जाताली. आतां 15 दीस मॅक्सिमम आमकां सँक्शन मेळटा. आनीकूय बदल हाडला. पयले सपोज दिनदयाल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट स्किमा खातीर खंयचो प्रोजेक्ट करतलो, सरप्रायजिंगली GSIDC एक करतले ते करताले, गोवा ट्युरिजम डेवलपमेंट कॉर्पोरेशन करताले. अरे आमकां केपेबिलिटी ना. आज हांवें टॅक्निकल सेल करून हे आमी इन हावस करता. दीस इज द डिफरन्स. एक ल्हान गूढ कसो तेंचे ऑफीस जुंता हावजान आसले, आज ते मायल्स हाय, वेवस्थितपणे एअर कंडिशन ऑफीस. इवन एटमोस्फियर इज गूड टू फंक्शन, युअर फंक्शनिंग ऑल्सो इम्प्रूव्स, युअर मायंड वर्क्स वेल, अँड ते दॅट इज माय प्रिंसिपल. म्हणून पंचायत जे ल्हान खातें म्हूण समजताले कांय वालोर ना, आज सगळ्यांवून म्हत्व तेका येयलां. सो हांव वयता थंय हांवें चळवळ केलाच. ट्रान्सपोर्टान आतां उलयताना इलेक्ट्रिकल बसीसूय मॅक्सिमम आमी हाडला. कितें हाडला की परिवहन आमी खरें राखून दवरपा जाय, नाल्यार आमी फक्त तोंडान उलयता परिवहन राखपा जाय राखपा जाय, कोण करता कितें. आवर एंडेवर इज अल्टिमेटली टू गो इलेक्ट्रीक, मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट थ्रू द एप. एपाचेर तुका फकत टॅक्सीच न्हय, बस बुकींग मेळटलें, 3-व्हिलर रिक्षाचें मेळटलें, 2-व्हिलर मोटरबायकाचें मेळटलें. हे आमी म्हाजे प्रयत्न चालू आहा, ऑलरेडी आमी केल्ले आसा, लॉन्च केल्या. इल्लो वेळ लागतो, हडू हडू करून तेंय जातलें. इंडस्ट्रीजान आय वॉन्ट टू डेवलप गोवा एज वन ऑफ द बिगस्ट ट्रेडींग हब, दॅट्स माय ड्रीम. देरफॉर आय वॉट अ ब्रँड न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी मेकिंग एवरीथींग ट्रान्सपेरंट. रिसंटली IDC, GIDC, ट्रान्सफर ऑफ प्लॉट, लीज रेंट, हें हांवें स्टँडर्डायज केलां. आनी इतलें सिम्प्लिस्टीक केलां की देर इज रियल इज ऑफ डुईंग बिजनस. दीस वील हेल्प टू डेवलप गोवा एज अ ट्रेडींग हब. सेम वे वेअरहाउसिंग अँड लॉजिस्टीक पॉलिसी सुद्धा हांवें इंट्रोड्यूस केला. ही वेअरहाउसिंग अँड लॉजिस्टीक पॉलिसी वील हेल्प अस विथ द लॉजिस्टिक्स ऑफ नॉट ओनली गोवा, ऑफ द सराउंडिंग स्टेट्स अराउंड गोवा. बिकॉज वी गॉट 2 एअरपोर्ट्स, वी गॉट 2 रेल्वेज, वी गॉट अ नॅचरल हार्बर, वी हॅव वन ऑफ द बेस्ट नेटवर्क्स ऑफ रोड. अँड वन्स ऑल दीस इज इन प्लेस, थिंग्स आर वेटिंग टू हॅपन. सो हे आमी हांवें ते चिंतून केल्ले आसा. सो तिनूय म्हाजे जे पोर्टफोलिओ आसा ते हांव म्हणजे हे भाशेन एक चळवळ कशी, एक न्यू टायप ऑफ मुवमेंट आय हॅव ब्रॉट इन, बिकॉज आय बिलीव इन ट्रुली बिकमींग बिईंग वर्ल्ड क्लास, लायक यू सी दीस वर्ल्ड क्लास जॉगर्स पार्क. सिमिलरली माय अदर प्लेसीस ऑल्सो आय वॉन्ट टू मूव टू द सेम लेवल. हालींच मुख्यमंत्री म्हाका 3-4 दीस फाटी मुख्यमंत्र्यान एक मुलकारील कायदो जो आसा ताजेर एक स्टेटमेंट दिलें की 300 स्क्वेअर मीटर ते जमीन ते संपादन करूं शकता अशें. ताजेर थोड्यांक लोकांक कन्फ्युजन आसा की इज इट ओन्ली फॉर विलेज म्हणजे पंचायतीचे काय. सी यू आर स्लायटली गेटींग कन्फ्यूज जस्ट लायक अदर्स. आज पसून गोंयांत जायतीं इल्लिगल बेकायदेशीर घरां आसात. मुणकारांनी बेश्टी कांय कांय कायदे पालन करनासतना मुणकार म्हूण रावतालो, ते आमी लिगलायज करून दिले. 300 स्क्वेअर मीटर तांकां दिले तरी आसतना आज पसून पेंडींग आहा. वी वॉन्ट टू फिनिश दीस केसीस एज सून एज पॉसिबल. इल्लिगल जी घरां आसा, म्हाजे एकूच म्हणणें, इल्लिगल एक घर बांदपाक दिवपाक जायना. वी शूड हॅव सम कट ऑफ डेट, परहॅप्स बाय एंड ऑफ दीस इयर January 1, 2024 कट ऑफ डेट आसपाक जाय. ते उपरांत एक इल्लिगल ना, जबाबदारी पंचायत सेक्रेटरीचेर घालपाक जाय, BDOचेर घालपाक जाय, आनी डायरेक्टर पंचायत घालपाक जाय. डिवायड इट इन सच अ वे, इन अर्बन एरियाज मामलदाराचे घालपाक जाय, डेप्युटी कलेक्टराचे घालपाक जाय, कलेक्टरांचे घालपाक जाय. बिकॉज इफ दे वॉन्ट दे कॅन स्टॉप. येतो गोज तो बांदीत रावता म्हयन्याचे म्हयने, आमी कांय करना आनी मागीर म्हणटा स्टॉप. दीस इज नॉट फेअर टू द पर्सन हू इज बिल्डींग इट ऑन. पयले स्टॉप जावपाक जाय. तेच बरोबर जी घरां आज पसून आहा, वी हॅव टू लिगलायज देम. म्हणून आमी तांकां हावज नंबर दिल्लो. टुडे वी नो हाऊ मेनी हाऊसीस आर देयर इएचएन. इज इट द केस तुम्ही म्हाका सांगा, कोमदार लँडाचे सुद्धा घरां आहा जाल्यार आज 25,000 मायज आहा, कॅन वी डेमॉलिश 25,000 हाऊसीस अँड पुट डेम ऑन द रोड?
कोर्टाची मिस्टेक ना, कोर्टानसून आदेश येता मोड म्हूण. लोक कितें करता, हांव सपोज तुजेर एगेन्स्ट आहा, हांव तुजेर, तुका म्हाका खबर आहा तूं गेले 40 वर्सां रावता ते घरांत, 15 वर्सां रावता, म्हाका तुजी रिवेंज काडपा जाय, कितें तरी आमचे भितर जाता. हांव फायल करता कोर्टान, कोर्ट सांगता हे बेकायदेशी, कायदो पालन ना, ते कायदो पाळटा काय ना ते पळयता आनी डेमोलिश कर म्हूण सांगता. देखो गव्हर्मेंटाचे कर्तव्य जावन आसा एक कायदो हाडपाक, आनी आमी हाडटा. मान्य मुख्यमंत्री इज ऑल्सो सीज विथ द मॅटर, रेवन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात इज ऑल्सो सीज विथ द मॅटर. हेंय आमी म्हणजे सॉल्व करून दितले. आत्तां पुऱ्यान आहा ती म्हणजे लिगलायज जावपाक जाय आनी फुडें एकूय इलिगल ना. तेच बरोबर म्हाजी एक म्हणणें आहा, गीव द रायट्स टू द कॉमदार, लेट डेम डिसायड वॉट इज द रेट, लेट डेम डिसायड हाव मच लँड टू गीव, लेट डेम डिसायड हाव मच दे शूड फायन पीपल हू हॅव गॉन बियॉन्ड 300 स्क्वेअर मिटर्स, लेट डेम डिसायड दादा घरां काडून भाड्या दिला कितें करतले, ते कॉमदार ती डिसायड करून दी. हें तरी केलें, नॉट टेकिंग अवे रायट्स ऑफ कॉमदार विच इज एक्चुली अ इंडिपेंडंट बॉडी, नो बडी वील ऑब्जेक्ट, सो इट हॅज टू बी फायन ट्यून अल्टिमेटली. आनी हें केल्यारूच सारकें जातलें सगळें. सर फायनली म्हणजे हे जे तुमची कॉन्स्टिट्युएंसी आहा आणि ओवरऑल गोंया खातीर तुमचे ॲज अ मिनिस्टर आणि MLA ऑफ दीस कॉन्स्टिट्युएंसी किती तुमचे विजन आहा? माझे विजन म्हणल्यार गेट अ एनवायरमेंट फ्रेंडली पार्क, गेट अ हेल्थ प्रोमोटिंग पार्क विच आय हॅव अचीव्ड. सिमिलरली आय हॅव बिल्ट अ सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, आय हॅव बिल्ट अँड ब्युटिफायड न्यू वाडेम लेक वेर गणपतीचे विसर्जन जाता. थिंगा एक टायम घाणेन लोकां गणपती विसर्जन करचे पडटले, आज तूं थिंगा गेले वॉकिंग ट्रॅक सुंदर आसा. फर्स्ट फ्लाय ओवर विच आय कॉल अ ग्रेट सेप्टर नियर एअरपोर्ट म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन आयले. हे चारूय प्रकल्प म्हाका स्वर्गीय मनोहर परिकरान दिल्ले. आतां न्यू प्रोजेक्ट साउथ वेस्टर्न रेल्वे हांवें जोगडून घेयला, ब्रॉडनिंग ऑफ द ब्रिज, कनेक्टींग द हायवे वीथ द न्यू वाडेम, दॅट इज माय न्यू प्रोजेक्ट. एनदर प्रोजेक्ट इज एस्टरडे ऑनरेबल चीफ मिनिस्टर एश्युअर्ड मी दॅट वन न्यू प्रोजेक्ट फ्लिंटस्टोन म्हण आहात, चिकालीम सकल आहात थिंगा, यू वील हॅव फाइंड, इफ यू फाइंड दीस इज वाव, दॅट वील बी डबल वाव, दॅट मच आय कॅन से, दॅट वील बी सच अ प्रोजेक्ट. आय ऑलरेडी सर्टन थिंग्स इन माय माइंड, आय वील इम्प्रूव अपॉन दॅट, वॉट आर द वीकनेसीस हियर, आय वील इम्प्रूव ऑन दॅट अँड सी दॅट समथिंग रियली नाईस अँड डिफरंट कम्स अप देअर विच इज ऑफ पब्लिक यूज फॉर द पब्लिक. अल्टिमेटली फॉर हुम वी आर देर, वी आर फॉर द पब्लिक. हांव माझ्या घरा कोण ना ते, माझे घर न्हू ते, हे आता पार्क केलं ते, इट इज फॉर एव्हरी वन. सो दॅट इज हाव आय इंटेंड टू डू अँड दॅट इज हाव आय इंटेंड टू डू फ्युचर वर्क्स एज वेल. इवन फॉर दीस पार्क देर इज समथिंग कॉल्ड फेज 3, वॉट एव्हर इज लॅकिंग वील बी डन इन दॅट 3rd phase. सर थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ दिला. या गार्डना बद्दल हांव म्हणतलो जाल्यार म्हाका जे लेटेस्ट जे ट्रेंडींग एक आसा, इट इज सो ब्युटिफूल, इट इज सो एलिगंट अँड विथ अ वाव, ज्यांना वाव प्लांट आसा. सो अशेच तुमची प्रगती जावं, तुम्ही गोंयाची उदरगत करीत राहू. परत एकदा तुमकांय आजच्या लिबरेशन डेच्यो खूप खूप परबी, आणि प्रुडंट पळयतल्या सगळ्यांक तुमकांय खूप खूप परबी. आय बिलीव इन इम्प्रूव्हिंग ऑर हायटनिंग द बेंचमार्क दॅट इज देअर ऍट अ हायर लेवल. आय वॉन्ट टू डेव्हलप माय कॉन्स्टिट्युएंसी एज द मोस्ट आयडियल कॉन्स्टिट्युएंसी, आदर्श कॉन्स्टिट्युएंसी जी म्हणटा दाबोले आसपा जाय, नंबर वन दाबोले आसपा जाय, ते माझे स्वप्न आसा. हांवें ऑलरेडी खूप काम हे दिशेन केल्लें आहा. इवन इफ समबडी एल्स ट्रायज टू डू कॉपी मी, आय विल बी हॅपी, बट दे विल बी प्लेईंग कॅचअप, दे कॅनॉट सपास मी. सो दॅट मच आय एम कॉन्फिडंट. इवन माझे वाव प्लांट करताना केन्ना कोणाक सांगू ना, अनाऊन्स करू ना, क्वायटली केलें जातकूच सगळ्यांक सांगले, नाल्यार बेश्टे आडको येता. तूं जाणा आमचें गोंय ल्हान आसा, कितें जाता कशें जाता तें. सो विदाउट फेसिंग एनी प्रॉब्लम्स ऑफ दॅट सॉर्ट आय वॉज एबल टू डिलिव्हर, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम सर, थँक्यू सो मच. हय, नमस्कार, थँक्यू.